खिलारी आय केअर महाराष्ट्रात प्रथमच एसीलोर डिजिटल मशीनद्वारे नेत्ररोग तज्ञांकडून मोफत नेत्र तपासणी, चष्मे आणि सनग्लासेस फक्त रुपये 295 पासून सुरू। श्रिया डोळ्यांचा दवाखाना संगमनेरमध्ये प्रथमच कार झायस जर्मनी या मशीनद्वारे अत्याधुनिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि फेको शस्त्रक्रिया रुपये फक्त 5,000 पासून सुरू। शॉप नंबर 1 जोशी प्लाझा इमारत, संगमनेर एसटी स्टँडच्या बाजूला, संगमनेर जिल्हा अहमदनगर। संगमनेर तालुक्यातील धांदरफळ खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांच्या वतीने कामबंद आंदोलन करण्यात आले। आशा वर्कर आणि गटप्रवर्तक हे कर्मचारी कोरोना काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून काम करतायत। आम्हाला मानधनाऐवजी मासिक वेतन द्यावं यासाठी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक कर्मचारी यांच्या वतीने कामबंद आंदोलन केलं गेलं। साहेब, चहा प्यायला गेलं तरी 35 रुपये पुरत नाही, आम्ही दिवसभर काम करून 35 रुपयात घर चालवायचं कसं, असा सवाल या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला। 15 जून पासून जो संप चालू झालेला आहे त्याच्यात मी सहभागी झालेले आहे, त्यामध्ये आमच्या मागण्या या तात्पुरत्या स्वरूपाच्या नाही, त्या कायम स्वरूपाच्या आम्हाला पाहिजे, त्यासाठी आम्ही हा संप केलेला आहे। कोरोना कोविड काळ जो सुरू झालेला आहे त्याला जवळजवळ 1-1.5 वर्ष झालेलं आहे आता, त्यामध्ये सतत कार्य करणारे ज्या आरोग्य कर्मचारी आहेत ते आहेत ANM आहेत, MPW आहेत, आशा सेविका आहे, अंगणवाडी सेविका आहे आणि आशा गटप्रवर्तक। आशा गटप्रवर्तकांची जी भूमिका आहे ती आशांवर नियंत्रण ठेवण्याची, त्यांना येणाऱ्या अडचणी वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची आहे। तर कोरोना परिस्थितीमध्ये प्रत्येक आशाला आपल्या कार्यक्षेत्रात जो सर्वे करायला लागत होता त्याचं नियंत्रण त्या करताय की नाही, रोज त्यांची माहिती देताय की नाही, ही माहिती गटप्रवर्तक गावोगावी जाऊन घेत होते। तसंच त्यांचं रिपोर्टिंग, तसंच आत्ता सध्या सुरू असलेलं कोविडचं व्हॅक्सिनेशन, या सगळ्यांची जबाबदारी गटप्रवर्तक आशा ANM या सगळ्यांवर आहे। पण त्यांना जे मिळणारं मानधन आहे ते अतिशय कमी प्रमाणात आहे। मानधन म्हणण्यापेक्षा त्यांना फक्त प्रवास भत्ता भेटतोय, प्रवास भत्त्यावरच त्या सर्व काम पाहत आहे। आणि यामध्ये ना जो टायमिंग असतो वर्किंग आवर तो जो आहे सकाळी 9 ते 5 आहे, कोणत्याही शासकीय ऑफिसचा जो टाईम आहे 9 ते 5 आहे, पण इथं सर्व आशा आणि गटप्रवर्तकसुद्धा 6 ते 7 वाजेपर्यंत कोणतंही काम किती वेळ लागो ते करतात, त्याला कधीही नाही म्हणत नाही। कोणतंही काम असो, ते ऑनलाईनचं काम असो, रॅपिड टेस्टिंग असो, RT-PCR टेस्टिंग असो, सगळ्या प्रकारच्या कामांमध्ये त्या मदत करतात आणि त्या करत राहणार आहे, त्यांचा नकार नाही। पण त्याबाबत शासनाने त्यांची दखल घ्यावी, त्यांच्या मानधनात वाढ करावी, ज्याप्रमाणे आम्ही मागण्या दिल्या आहेत त्याबाबत आमचा विचार करावा, जोपर्यंत त्या मागण्या होत नाहीत मान्य तोपर्यंत, आणि गटप्रवर्तकांना देखील कायमस्वरूपी काममध्ये सामावून घ्यावं, ह्या आमच्या मागण्या आहेत। ह्या मागण्या आमच्या मान्य व्हाव्यात, त्यावर चर्चा विनिमय व्हावा ही आमची इच्छा आहे। काम करत असताना जरी लोकसंख्या कमी आहे तरी सुद्धा काम करताना खूप अडचणी आलेल्या आहेत आम्हाला, आणि ह्या कोविड काळामध्ये तर खूप अत्यंत, तसं पाहायला गेलं तर आम्हाला कोविडच्या काळामध्ये लोकांनी सुद्धा एवढा प्रतिसाद दिलेला नाही आहे। आम्ही 4-4 वेळेस यांच्या घरी गेलेलो आहे, बरं कंटिन्यू 12 तास काम करायचं आहे आणि 35 रुपये रोज शिवाय, रोज 35 रुपये रोजामध्ये काम करायचं आहे। आज समजा आणि CC सेंटरला आमच्या ड्युट्या लावलेल्या आहेत, ड्युट्या लावलेल्या होत्या आणि त्या CC सेंटरला सुद्धा अक्षरशः आम्हाला तिथं सुद्धा कुठं PPE किट किंवा कुठं आमची म्हणजे मास्कची स्वयंपाक कुठलं काही सुद्धा नव्हतं, तरी सुद्धा आम्ही, आणि एवढंच नाही आम्ही पॉझिटिव्ह निघालेलो होतो, जवळजवळ 10-11 महिला तरी आम्ही पॉझिटिव्ह निघालेलो होतो। आणि म्हणजे तिथं CC सेंटरला, मी तर म्हणते CC सेंटरला ड्युट्या केल्या, तिथं आम्हाला पल्स ऑक्सिमीटर टेम्परेचर हे सगळं घ्यावं लागत होतं आम्ही स्वतः, आणि तेव्हा काही आम्हाला सॅनिटायझर किंवा ग्लोव्ज याची काही सुद्धा
सुद्धा सुविधा नसताना आम्ही हे काम केलेले आणि जीवा वृद्ध होऊन आम्ही हे काम केलेले, परंतु आम्ही कामाला माघार घेतच नाहीये ना, आम्ही कुठल्याही कामामध्ये असं म्हणत नाही का आम्ही कुठल्या कामाला म्हणजे पुढेच आहोत आणि पुढेच राहणार आहे आमचं पार, आणि आमचा सुपरवायझर खूप चांगले आहेत, आम्हाला खूप असे म्हणजे प्रतिसाद आहे, आमच्या सरांचा सुद्धा लोहरी सर जे आहेत त्यांचा सुद्धा खूप प्रतिसाद, पण काय करणार आहे ते सुद्धा आमच्या पातळीवर काहीच करू शकत नाहीये, परंतु एवढे काम करून घ्यायचे आणि फक्त शासनाने 35 रुपये रोज द्यायचा, शासनाला तरी म्हणजे असं वाटत नाहीये का ह्या पोट बांधून कितपत काम करणार आहेत म्हणून 35 रुपयामध्ये आमचं काय भागतं, आणि भागून म्हणजे आज आम्ही सांगा 4-4, 5-5 माणसं आहेत घरामध्ये 35 रुपये रोज म्हणजे आणि शिवाय 12 तासाचे ड्युटी, आम्ही दुसरं काही करू शकत नाही, एखादी महिला जर शेतात काम करायला गेली ती सुद्धा 200 रुपये रोज घेते 300 रुपये रोज घेते, आणि आम्ही जीवावर उद्धार होऊन अक्षरशः काही काही वेळेस असं झालेली परिस्थिती का आम्ही जर कुणाच्या दारामध्ये गेलेलो असं सर्वे करायला त्यावेळेस लोकांचा प्रतिसाद मॅडम तुम्ही येऊ नका म्हणून आमच्या घरी, कारण तुम्ही 17 घरं घेऊन येत असता आणि तेव्हा आमच्याकडे येत आहे तुम्ही म्हणजे तुम्हालाच काही झालेलं असं कोविड, तरी सुद्धा आम्ही त्यांना लांबून माझ्या संगती लांबून बोला तुम्ही, आम्ही असं एवढंपर्यंत सांगतो तुमच्याजवळ काही आम्ही पल्स ऑक्सिमीटर आम्हाला काही काही वेळेस घेऊन देते नाही, टेम्परेचर लांबून घ्यावं लागतं, आणि जेव्हा ती आजारी व्यक्ती असती तरीसुद्धा ती एकदम ठणठणीत आहे म्हणून सांगते आम्हाला, आणि पुढं निघून गेल्याच्या नंतर पाठीमागं ती आजारी पडती, आणि तरी आम्ही 4-4 वेळेस त्याच घरी जातोय, त्या लोकांचे बोलणे खातो, लोक डायरेक्ट आम्हाला म्हणतात आमच्या घरी यायचं काही काम नाही आहे, आणि त्या एवढं करून त्यांचे टेस्ट करून त्यांना परसात्रा फोन करायचे आहेत, आणि तुम्ही PSC ला जावं टेस्ट करून घ्यावं त्यांच्या एवढ्या विनवण्या करायच्या आहेत, हे लोकांसाठीच करतोय आम्ही, आमच्यासाठी काहीच नाही करत आहे, तसं पाहायला गेलं तर ही समाजसेवाच म्हणावं लागेल, कारण 35 रुपये रोज ही काय पोट भागवण्याची 35 रुपये नाही आहेत हे, आणि आम्हाला जी विमा पॉलिसी आहे आमच्या काही काही महिला अक्षरशः ह्या कोरोना काळामध्ये वारलेल्या आहेत, काय त्यांचं काहीसुद्धा नाही आहे, हां त्यांचं काही मो आहो जर समजा ॲडमिट करायचं जर असलं आमच्या महिलेला एखादीला कोविड झाला तुमचं बेड शिल्लक नाही आहे कुठं जायचं आहे, आणि खाजगीमध्ये पहिले 50,000 रुपये भरा 1,00,000 रुपये भरा कुठून आणायचे माझ्या आशाताईने, कशी ॲडमिट व्हायची मग त्या मरतील नाही जगतील, मग शासनाला कमीत कमी पुढचं शासन लगेच आम्हाला लगेच छोट्या बाळांची लगेच माहिती द्या अमकं करा लगेच छोट्या बाळांचं आलं, मग तुम्ही सांगा हे समजा माझ्या गावचं बच्चू आहे माझं बच्चू आहे आम्ही हे काम करणारच आहे, आम्ही तर नाही म्हणतच नाही आहे, परंतु शासनाने याची दखल घ्यावी आम्ही कामाला नाही म्हणत नाही आहे, आम्हाला त्यांनी पूर्णतः 18,000 रुपये पेमेंट द्यावा, जोपर्यंत हे पेमेंट वाढत नाही किंवा आमची दखल घेतली जात नाही तोपर्यंत आमचा हा संपाचा काळ चालूच राहणार आहे, आम्ही रात्रंदिवस काम करतोय मात्र काही ठिकाणी अपमान आणि तुच्छतेची वागणूक मिळतीये, तरीही आम्ही आमचं काम कोरोना काळात तरीही आम्ही आमचं काम सुरूच ठेवलं होतं, आम्हाला मानधन नको मासिक वेतन द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, अजय फटांगरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर घोलप, धांदरफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोहारे यांना आशा आणि गटप्रवर्तक यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। यावेळी आशा स्वयंसेविका वैशाली सुरसे, सुरेखा खताळ, गटप्रवर्तक हर्षदा देवगिरे, सुषमा गुंजाळ, सविता खताळ आदी आशा सेविकांची उपस्थिती होती। नितीन कोकणे, सी न्यूज मराठी, धांदरफळ।